आप देख रहे हैं भारतीय मीडिया न्यूज चैनल। महाराष्ट्र के नासिक डिस्ट्रिक्ट शहर का ये वाकया हम आप तक पहुंचा रहे हैं। ये जो बच्चे की तस्वीर इस वीडियो में दिखाई दे रही है, 7 साल पहले गटर के चैम्बर में गिरने से इसकी मौत हो गई थी, जिसका 3 लाख रुपया देना कॉरपोरेशन की महासभा में तय हुआ था। लेकिन आज तक इन पीड़ित परिवारों को ना वो 3 लाख रुपए की रकम मिली है और ना कोई चेक मिला है। नासिक की कॉरपोरेशन इन पीड़ित परिवारों के साथ इस तरीके का भेदभाव क्यों कर रही है, आइए सुनते हैं उनके दुख को। नमस्कार, मी संदीप सुभाष कर्नर बोलतो। ही माझी मिसेस आहे। आमचा मुलगा गेला 8 वर्ष आले। आत्तापर्यंत महानगरपालिकेची चंबळ उडास्तांनी पतंग उडवताना तो खाली गेला। खाली गेल्यानंतर तो डापा चंबळपासून खूप लांब उभा होता। तो लांब असताना तो चंबळ उघडा लोकांनी ठेवला तो महानगरपालिकेची चुकी करतांनी तो पतंग उडवता पुरा खड्ड्यात पडला। खड्ड्यात पडल्यानंतर तो सापडला आम्हाला तपन रोडला पाणी फिल्टरमध्ये। तिथे सापडल्यानंतर आम्ही तिथे गेलो तर आम्हाला म्हणे हा तुमचा मुलगा नाही म्हणे। म्हटलं सर, म्हटलं हा मुलगा आमचा आहे। तसे ऐकायला तयार नाही ते लोक। ते डिपार्टमेंट तुमचा मुलगा नाहीच आहे। अहो म्हटलं आमचा मुलगा आहे। शेवट दुसरा पर्याय असा गेला, मग तो आमच्या पुढा मुलगा शाळेत जायचा। त्या रिक्षाला काकांना आम्ही बोलून घेतलं। त्या काकांनी सांगितलं हा यांचा मुलगा आहे। तर आम्ही इथे महानगरपालिकेपाशी इतका चक्रा मारले, आत्तापर्यंत आमचं कोणी ऐकत नाही। आम्ही खूप वैतागलो। आता आम्ही काय बोलणार तिथं? आत्ता होतं आम्ही जेवढे चक्रम मारले, आमच्या वार्डामध्ये नवसेवक नय्या खैरे, शाहू खैरे, वच्छला खैरे, त्याचबरोबर महापौर नितीन वाघ, यांच्याकडे आम्ही खूप चक्रा मारल्या। पण शेवटी आमच्याकडे दुर्लक्ष केलं गरीबाकडे। आम्हाला म्हणतं आम्ही करतो, पण ज्या टायमाला हिचं इलेक्शन असलं त्या टायमाला आमच्याकडे येत्या, आणि अशा टायमाला काही करते नाही हे लोक। आत्ता माझ्या मिसेजने ऐकलं तर ते शाहू वच्छला ताई खैरे, ते शाहू खैरेंची सिद्ध रेशन कार्ड घेऊन गेली होती। तर ते सांगितलं का तुम्हाला 10,000 रुपये काहीतरी पेन्शन चालू होणार आहे मुलाची, तुम्ही रेशन कार्डाचं तुमचं जे आहे नाव ते कमी करा। त्या बाईने आमचं नाव कमी केलं ओमकारचं। का बरं केलं? मग आत्तापर्यंत काय केलं यांनी? आणि महानगरपालिकेने आम्हाला 3 लाख रुपये मंजूर केले। त्या 3 लाखामध्ये आज पोरला 8 वर्ष आले आमच्या पोराला, आम्हाला 3 लाख रुपये मंजूर केले, आमच्या पोराला आत्तापर्यंत 1 रुपया आला नाही। हां, तर आम्ही आता काय करणार? काय त्याच्यानंतर आम्ही पाहणार आहे। यांनी कधी ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं आम्ही सर्व नवरा बायको आम्ही उपसन तिथं बारगडपाला ऑफिसला येऊन बसणार आहे। माझी तरी माझी उपसन बसायची हे आलेले आहे। आता माझी नम्र विनंती आहे सरकारला का मोठ्या मोठ्या आदयांना, आम्ही ऐकणार नाही। आता आम्ही उपसनाला बसणार आहे। सगळ्यांना विनंती करतो का आमचं आत्तापर्यंत आम्ही काही केलं, आमचं कोणी लक्ष दिलं नाही। नमस्कार, मी मनीषा खैरनार बोलते आहे। जोरात नमस्कार। नमस्कार, मी ओंकार संदीप खैरनार याची मम्मी बोलते आहे। तर ओंकारला जाऊन 8 वर्ष झाले तरी महानगरपालिकेने कोणती दखल घेतली नाही। त्याबद्दल सरकारने आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू। ही नम्र विनंती। संदीप जोरात सुभाष दत्तात्रय खैरनार, ओंकार संदीप खैरनार हा आमचा नातू आहे। तो जवळजवळ गेल्यावर 8 वर्ष झाले, अजून महानगरपालिकेने कोणतीही दखल घेतलेली नाही। त्याचा अहवालात असं म्हटलं आहे का 3 लाख रुपये तुम मंजूर झालेले आहेत, पण ते 3 लाख रुपये अजून आम्हाला मिळाले नाहीत। सदर हो आम्ही महानगरपालिकेने याची काळजी घ्यावी की ते 3 लाख रुपये आमच्या कुटुंबाला द्यावेत, किंवा ते चेकचं काय केलं काय नाही केलं हे आम्हाला माहीत नाही। तर सदर हो जे बेकायदेशीर असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, आणत नाही तर आम्ही उपोषणाला बसू। नमस्कार।